नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग आणि प्रयोगाचे प्रकार याबाबत माहिती घेणार आहोत प्रयोगाचे तीन मुख्य प्रकार आहेत पहिला आहे कर्तरी प्रयोग दुसरा आहे कर्मणी प्रयोग आणि तिसरा आहे भाव्य प्रयोग आता कर्तरी, कर्तरी। प्रयोगाचे पुन्हा दोन उपप्रकार पडतात सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी आणि भाव्य प्रयोगाचे पुन्हा सकर्मक भावे आणि आकर्मक भावे हे दोन प्रकार दोन उपप्रकार पडतात कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार पडत नाही तर आपण प्रत्यक्ष या प्रयोगाची उदाहरणारस आपण माहिती घेऊया आता प्रयोग कशाला म्हणतात तर जे क्रियापद असतं त्या क्रियापदाशी कर्ता आणि कर्म यांचा जो संबंध असतो त्याला म्हणतात प्रयोग आता पहिल्यांदा आपण कर्तरी प्रयोग पाहणार आहोत तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते आता इथं एक उदाहरण घेतलं आहे मी राम आंबा खातो प्रत्यक्ष परीक्षेत इतके सोपे उदाहरणं घेतले जात नाही न जास्त शब्दांचं वाक्य असतं किंवा थोडेसे किंचितसे थोडे कॉ अवघड वाक्य दिलं जातं प्रयोग ओळखण्यासाठी तर पवूया इथं मी राम आंबा खातो हे मुद्दाम तुम्हाला समजून सांगण्यासाठी थोडंसोप वाक्य घेतलं आहे याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर क्रियापद हे खातो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे क्रियापद क्रियावाचक शब्दाला म्हणतात क्रियापद तर क्रियापद सर्वांना ओळखता येत असेल आता क्रियापदावरून आपल्याला कर्ता कसा ओळखायचा तर क्रियापदामध्ये जो मूळ धातू आहे तो पाहायचा आता शेवटचा प्रत्यय जर काढला तर मूळ धातू राहतो खा आणि त्याला मग खाणारा किंवा खाणारी खाणारे नारा शब्द जोडून खाणारा कोण तर राम असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येईल ते असतो कर्ता करता म्हणजे कर्ता पहिल्यांदा क्रियापदावरून कर्ता शोधायचा आणि कर्ता शोधल्यानंतर मग खाण्याची क्रिया कोणावर घडली जाते किंवा काय खाल्लं जात आहे खाल्लेलं जाणारं काय तर आंबा मग जे खाल्लेलं जा खाल्लेलं काय तर आंबा मग ते असतं कर्म अशा पद्धतीनं कर्ता कर्म क्रियापद ओळखायचं आणि मग आपण पाहिज कर्त्याप्रमाणे कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलतंय का तर आपण इथं करता राम आहे रामाचं पहिल्यांदा मी लिंग बदलून बघतो राम पुलिंगी शब्द आहे मी रामाऐवजी सीता घेतो आणि सीता आंबा खातो राहणार नाही खाते होईल म्हणजे इथं लिंग बदललं तर क्रियापद बदललं आहे नंतर वचन बदलून बघतो इथं राम आणि सीता एकवचनी शब्द आहेत अनेक करतो आ, मुले अनेक वचन घेतलं मुले आंबा खातात म्हणजे इथं कर्त्याचं लिंग वचन जर बदललं तर क्रियापदात बदल होतो अशा पद्धतीने कर्त्याच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे जर क्रियापदात बदल होत असेल तर त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग आता दुसरा प्रयोग पाहूया कर्मणी प्रयोग प्र प्रयोगामध्ये कर्माच्या लिंगवचन याप्रमाणे क्रियापद बदलते आता कर्तरी प्रयोगामध्ये आपण करता बदललो होता आणि क्रियापद बदल बदललं होतं आता मी कर्ता या ठिकाणी करता रामने त्याच्यानंतर कर्म आंबा आहे आणि खाल्ला क्रियापद आहे आता इथं मी कर्तरी प्रयोगाप्रमाणे होतं आहे का पाहू इथं मी क करता बदलतो रामण्याऐवजी सीताने घेतो सीताने आंबा खाल्ला म्हणजे खाल्ला हेच क्रियापद राहतं किंवा इता रामने आणि सीताने ऐवजी मुलांनी घेतो अनेक वचन करतो मुलांनी आंबा खाल्ला म्हणजे इथं कर्त्याप्रमाणे इथं क्रियापद बदलत नाही म्हणजे हा कर्तरी प्रयोग नाही आता कर्माप्रमाणे इथं क्रियापद बदलतंय का पाहूया इथं रामने इथं आंबा तो आंबा पुलिंगी शब्द आहे आंबाऐवजी चिंच घेतो मी चिंच हा शिर्लिंगी शब्द आहे मग रामने चिंच खाल्ली म्हणजे आपण क्रियापदाचं लिंग ते कर्माचं लिंग, लिंग ब लिंग बदललं तर क्रियापद बदललंय त्याच्यानंतर इथं आंबा एक वचनी शब्द आहे मी अनेक वचन करतो रामने आंबे खाल्ले म्हणजे इथं वचन बदललं तर क्रियापद बदललंय म्हणजे कर्माप्रमाणे जर क्रियापद बदललं बदलत असेल तर त्या प्रयोगाला म्हणतात कर्मनी प्रयोग तिसरा प्रयोग आहे भाव्य प्रयोग भाव्य प्रयोगामध्ये कर्ता व कर्म यांच्या लिंगवचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलत नाही आता इथं क्रियापद आहे मारले त्याच्यानंतर करताय राम आणि इथं कर्मय करताय श्याम श्यामने आणि कर्मय बायलास आता इथं पाहूया कर्त्या कर्त्यामध्ये बदल केला तर क्रियापद बदलत आहे का श्यामनेऐवजी मी श्रीलिंगी शब्द घेतो कोणताही समजा गीताने घेतो गीताने बाईलास मारले क्रियापद तेच राहतं आता अनेक वचन घेतो मुलांनी घेतो अनेक वचन करतो मुलांनी बाईलास मारले म्हणजे मारले या शब्दामध्ये काही फरक पडत नाही त्याच्यानंतर आता कर्ता बदलून झाला आता मी कर्म बदलून बघतो आता बैल हा पुलिंगी शब्द आहे बैलास ऐवजी गाईस घेतो तर श्यामने गाईस मारले क्रियापदात फरक पडत नाही त्याच्यानंतर अनेक वचन इथं बैल एक शब्द आहे समजा बायलान्स अनेक वचन करतो तर श्यामने बायलांस मारले म्हणजे इथं कर्माचं लिंगवचन पुरुष बदलला किंवा कर्त्याचं लिंगवचन पुरुष बदलला तरी क्रियापदामध्ये जर बदल होत नसेल तर ते तेव्हा असतो भाव्य प्रयोग कर्ता आणि कर्माचं लिंगवचन पुरुष बदलून प्रयोग कसा ओळखायचं ते पाहिलं आता दुसरी पण ओळखण्याची ट्रिक पाहूया तर कर्तरी प्रयोग जेव्हा असतो त्यावेळेस कर्ता प्रथमांतच असतो म्हणजे प्रथम विभक्तीत आणि प्रथम विभक्तीला प्रत्यय नसतात म्हणजे इथं कर्त्याला प्रत्यय नाही आहे आणि त्याच्यानंतर कर्मनी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांत असतं आणि कर्त्याला क करता प्रथमांत नसतो म्हणजे कर्त्याला प्र प्रत्यय असतो इथं बघा कर्ता राम आहे त्याला प्रत्यय ने आणि इथं कर्माला मात्र प्रत्यय नाही म्हणजे कर्मनी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो कर्त्याला प्रत्यय नसला तर समजायचं तो कर्तरी प्रयोग आणि कर्त्याला प्रयोग प्रत्यय असला आणि कर्माला प्रयोग प्रत्यय नसला तर समजायचा तो कर्मनी प्रयोग आणि भावी प्रयोगामध्ये दोन्हींनाही प्र प्रत्यय असतात म्हणजे कर्त्याला पण प्रत्यय असतो आणि कर्माला पण प्रत्यय असतो इथं बघा श्यामने ह्या कर्त्यामध्ये ने हा प्रत्यय आणि बैल याच्यामध्ये बायलास म्हणजे सहा प्रत्यय म्हणजे भाव्य प्रयोगामध्ये कर्त्याला पण प्रयोग प्रत्यय असतो कर्माला पण प्रत्यय असतो कर्मनी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो कर्माला प्रत्यय नसतो आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो कर्माला असू शकतो किंवा नसतो सुद्धा पण कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला ब... शंभर टक्के प्रत्यय नसतो आता कर्तरी प्रयोगाचे आणि भावी प्रयोगाचे सकर्मक आणि आकर्मक असे दोन प्रयोग पडतात आता कसं ओळखायचं सकर्मक कर्तरी की आकर्मक कर्तरी जर कर्तरी प्रयोग असला आणि त्याच्यामध्ये त्या वाक्यात जर कर्म असलं तर समजायचं सकर्मक कर्तरी आणि कर्म नसलं तर समजायचं आकर्मक कर्तरी भावे प्रयोगाचं वाक्य त्याच्यामध्ये जर त्या वाक्यात जर कर्म असलं तर समजायचं सकर्मक भावे वाक्यात कर्म नसलं तर समजायचं आकर्मक भावे आता काही क्रियापद असतात त्यांना अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते आणि काही क्रियापद असे असतात त्यांना अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते आता उदाहरणार्थ एक वाक्य घेतलं राम रडतो राम रडतो हे एक वाक्य घेतलं आणि दुसरं राम खातो इथं दोन क्रियापद इथं रडतो आणि इथं खातो आता राम रडतो याच्यामध्ये अर्थ पूर्ण होतो राम रडतो पण राम खातो हे दुसरं जे वाक्य आहे त्याच्या नुसतं खातो या शब्दाने अर्थ लागत नाही म्हणजे काय खातो असं पण प्रश्न उपस्थित होतो मग त्यावेळेस इथं खातो या क्रियापदाला कर्माची गरज आहे मग तो आंबा चिंच चिंच काही पण येऊ शकतं म्हणजे जिथं ज्या क्रियापदाला कर्माची गरज असते त्या त्या क्रियापदाला म्हणतात सकर्मक क्रियापद ज्या क्रियापदाला कर्माची गरज नसते त्याला म्हणतात अकर्मक क्रियापद आणि वाक्यात जर कर्म असलं तर सकर्मक क्रियापद ते वाक्यात कर्म नसलं तर आकर्मक क्रियापद यावरून तुम्ही जो प्रयोग आहे तो सकर्मक कि आकर्मक ते ओळखू शकता आता क्रियापद सकर्मक आहे की आकर्मक त्याच्या अजून काही उदाहरणं पाहूया इथं राहुल व्यायाम करतो हे वाक्य आहे तर इथं मूळ धातू कर आहे शेवटचा प्रत्येक आढल्यावर मग करणारा कोण आहे इथं तर करणारा आहे राहुल म्हणजे राहुल आला करता ठीक आहे मग काय केलं जात काय केलेलं काय जात आहे तर केलेलं जातो व्यायाम म्हणजे हे जात हे आहे कर्म म्हणजे इथं हे वाक्य सकर्मक आहे क सकर्मक क्रियापद आहे इथं आता इथं पुढं पाहूया पक्षी आकाशात उडतात इथं मूळ जातोय उड आणि मग इथं उडणारा कोण आहे इथं तर उडणारा आहे पक्षी म्हणजे पक्ष्याला करता आता इथं काहींना वाटण आकाशात हे कर्म आहे तर इथं उडणारा इथं बघा नारा आणि नंतर ल इथं उडलेलं काय आहे उडलेलं पण परत पक्षीच येतं म्हणजे उडणारा पण पक्षी उडलेला असा प्रश्न विचारला पण परत पक्ष पक्षीच येतं ज्यावेळेस परत तेच कर उत्तर येत असेल करता तर समजायचं तिथं कर्म नाही आहे मग इथं तुम्ही म्हणाल आकाशात हे काय आहे तर आकाशात हा शब्द उडतात या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो कोठे उडतात तर आकाशात उडतात म्हणून हे स्थलवाचे क्रिया क्रियाविशेषण आहे म्हणजे इथं कर्म नाही आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कर्म ओळखू शकता इथं उडणारा कोण किंवा उडलेलं काय एकच उत्तर येत असेल तर समजायचं तिथं कर्म नाही तिथं फक्त करताय परंतु करणारा आणि केलेलं काय असे दोन वेगवेगळे उत्तर येत असतील तर समजायचं करता पण आहे आणि कर्मसुद्धा आहे आता आपण प्रत्यक्ष आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न पाहूया पहिला प्रश्न दोन हजार वीस या वर्षी विचारला गेलेला आहे पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग ओळखा इथं पर्याय सकर्मक कर्तरी सकर्मक भाव्या अकर्मक करत कर्तरी आणि कर्मणी पहिल्यांदा कोणते वाक्य दिलं तर जायचं क्रियापदाकडं जायचं आता क्रियापद इथं दाखवली आहे मग दाखवणारा कोण हा प्रश्न जर विचारला आपण तर आपल्याला मिळेल करता तर दाखवणारा कोण तर इथं करताच मिळत नाही पेटीतील नाणी कोणी मुलांना दाखवली कोणी दाखवली रामने क श्यामने कोणी म्हणजे ह्या वाक्यात करता दिलेला नाही मग दाखवलेलं काय कर्म पाहूया आपण मग काय दाखवलेलं आहे तर इथं दाखवलेलं काय तर याचं उत्तर येतं नाणी म्हणजे नाणी हे काय कर्म मग आपण इथं कर्म जर नाणी आलं तर मग आपण त्याचं लिंगवचन बदलून पाहूया नाणी हा स्त्रीलिंगी शब्द आहे नाणीऐवजी नोटा घेऊया मग पेटीतील नोटा मुलांना दाखवल्या म्हणजे कर्माचं लिंग बदललं तर लगेच क्रियापद बदलतं किंवा इथं नाणी अनेक वचन आहे पेटीतील नाणी मुलांना दाखवले म्हणजे कर्म बदललं की क्रियापद बदलतं म्हणून हा काय आहे कर्मनी प्रयोग आहे कर्माप्रमाणे क्रियापद बदलतं म्हणून इथं पर्याय क्रमांक चार हे याचं चा उत्तर आता दोन हजार एकोणीस या वर्षी विचारलेला प्रश्न पाहूया श्रेयाने आता मैदानात उतरावे या वाक्याचा प्रयोग ओळखा हा दोन हजार एकोणीस या वर्षी विचारलेला प्रश्न आहे पाहूया आता इथं पहिल्यांदा जायचं क्रियापदाकडं आता क्रियापद आहे उतरावे तर मग उतरणार कोण आहे इथं तर उतरणारं श्रेय आहे श्रेयाने आता मैदानात उतरावे म्हणजे इथं आपल्याला करता मिळला श्रेया आता उतरलेलं काय क्रिया कोणावर होते आता परत तेच उत्तर आहे उतरलेलं पण श्रेयाचे येते म्हणजे ह्या वाक्यात ह्या वाक्यात कर्म नाही म्हणजे हे आकर्मक वाक्य एवढं लक्षात आलं आता इथं मैदानात उतरावे दिलं आहे पण मैदानात हे काय क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते कोठे उतरावे हे क्रियाविशेषण आहे नाही का कधी उतरावे हे स्थलवाचक क्रियाविशेषण मैदानात हे आता हे कालवाचक क्रियाविशेषण मैदानात हे स्थलवाचक क्रियाविशेषण परंतु इथं कर्म नाही आहे म्हणजे हे आक्रमक वाक्य आहे मग आता इथं कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलतंय का पाहूया तर इथं प्रत्यय आलेलं आहे श्रेयाने कर्त्याला जर प्रत्यय आला तर तिथं म्हणजे तो कर्तरी प्रयोग नसतो कर्म नाही म्हणजे कर्मनी प्रयोग पण नसणार म्हणजे हा भाव्य प्रयोग असणार आता बघा श्रेयऐवजी रामने करूया रामने आता मैदानात उतरावे लिंग बदललं तरी क्रियापदाचं रूप बदलत नाही किंवा मुलांनी आता मैदानात उतरावे अनेक वचन केलं तरी क्रियापद बदलत नाही म्हणजे इथं हा भाव्य प्रयोग आहे कारण कर्त्याचं लिंगवचन बदलून पाहिलं कर्म तर नाहीच आहे म्हणजे इथं भाव्यप्रयोग आहे मग हा भाव्यप्रयोग आहे कर्म नाही म्हणजे आकर मग भाव्यप्रयोग आहे म्हणजे इथं पर्याय क्रमांक चार याचं उत्तर दोन हजार अठरा या वर्षी विचारलेला प्रश्न पाहूया पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा गांधीजींच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले आता पहिल्यांदा जायचं क्रियाप क्रियापदाकडं नाही का आता त्याला प्रश्न विचारायचं सहभागी होणारे कोण आहेत तर याचं उत्तर येतं अनेक जण क्रिया करणारे कोण तर इथं येतं उत्तर येतं अनेक जण म्हणजे अनेक जण हा करताय आता इथं कर्म शोधायचं सहभागी होणारे पण अनेक जण आहे सहभागी झालेले पण अनेक जण आहे तेच उत्तर येतं जेव्हा तेच उत्तर येतं समजायचं तेव्हा कर्म नाही आहे म्हणजे ह्या वाक्यात कर्म नाहीये म्हणजे हे वाक्य आकर्मक आहे आता पायचा प्रयोग कोणता आहे <coughs> आता अनेक जण सहभागी झाले इथं याचं जग लिंग लिंगवचन बदलू आपण अनेक जणांऐवजी एकवचन केलं तर एक जण सहभागी झाला एक जण जर घेतलं तर सहभागी झाला म्हणजे क्रियापद बदलतंय कर्त्याप्रमाणे इथं अनेक जण आहेत त्याचं लिंग बदलू अनेक जणी करू अनेक जणी सहभागी झाल्या झाल्याचं झाल्या होतं म्हणजे इथं कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे हे क्रियापद बदलतंय आहे म्हणजे इथं कर्तरी प्रयोग आहे आणि ह्या वाक्यात कर्म नसल्यामुळं हा आकर्मक कर्तरी म्हणजे इथं पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आता चौथा प्रश्न दोन हजार सतरा या वर्षी विचारलेला <coughs> वेल मानवावर विस्तारली या वाक्याचा प्रयोग ओळखा आता पहिल्यांदा आपण जायचं क्रियापद इथं क्रियापद आहे विस्तारली विस्तारणारं कोण आहे वेल उत्तर येतं विस्तारणारं वेल म्हणजे वेल हा करता पुन्हा ही क्रिया कोणावर घर विस्तारलेलं काय परत वेलच येतं म्हणजे तेच उत्तर जर आलं करताच पर... परत विस्तारणार आणि विस्तारलेलं दोन्ही प्रश्न विचारून तेच उत्तर आलं तर समजायचं त्या वाक्यात कर्म नाही त्या वाक्यात फक्त करताच आहे म्हणजे इथं फक्त करताय म्हणजे हे जे वाक्य आहे ते वाक्य आकर्मक आहे आता प्रयोग ओळखायचा कर्त्याचं लिंग वचन बदलूय आपण वेल ती वेल ती वेल ऐवजी दुसरा पुलिंग पुलुंगी शब्द घेऊ आपण तो भोपळा घेऊ भोपळा मांडवावर विस्तारला म्हणजे भोपळा जर घेतला तर लगेच कर्त्याचं लिंग बदललं तर क्रियापद 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 पण बदलतं आता एक वेली एक वचनी शब्द आहे वेली घेऊ आपण वेली मांडवावर विस्तारल्या म्हणजे कर्त्याचं लिंग वचन बदललं की क्रियापद बदलतं म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे म्हणजे हा आकर्मक कर्तरी आहे कारण कर्म नसल्यामुळे आकर्मक आणि कर्त्यानुसार लिंगवचन बदलतं म्हणजे हा आक्रमक कर्तरी म्हणजे पर्याय पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग आणि प्रयोगाचे प्रकार पाहिले आणि त्याच्यावर आधारित आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आपण पाहिले आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू